त्या पोलिसांना हे इथं बसवा त्या लोकांना, ते माझे लोक उभे आहेत, बसा रे इथं, कोण अडवतो बघतो, या इकडं तिथं बसा, सोड तिथं, चांगले आगे बढून तुम्ही राहा, माग कपडे सांभाळत, तुमचे बूत बघणार आहे, जी घोषणा देतो ना त्याचा बूथला घड्याळ किती चाललं तेच बघतो. तो झाल्यानंतर काही चांगल्या योजना महाराष्ट्रातल्या महिलांच्या करता आणल्या, त्याच्यामध्ये पहिली लेख लाडकी योजना, दुसरी हे त्या पोलिसांना हे इथं बसवा त्या लोकांना, ते माझे लोक उभे आहेत, बसा रे इथं, कोण अडवतो बघतो, या इकडं तिथं बसा, सोड तिथं, सिक्युरिटी मला आहे, झेड कॅटेगरी मीच सांगतो, यांना बसवा इथं, लोक उभी राहतात राव, ही कुठला न्याय? अरे आमच्या मागे लोक असतील तर आम्हाला महत्व नाही, तर कोण कुत्र विचारणार नाही आम्हाला. त्यामध्ये हा चांगले आगे बढून तुम्ही राहा, मागे कपडे सांभाळत, तुमचे बूथ बघणार आहे, जी घोषणा देतो ना त्याचा बूथला घड्याळ किती चाललं तेच बघतो. त्यामध्ये माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो, आम्ही कांदा निर्यात बंदी उठवली, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळायला लागले, आम्ही दुधाचे दर पडले 28 रुपये, संघाचा दर 7 रुपये, आता अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या अकाउंटला द्यायला सुरुवात केली, 35 रुपये माझ्या गाईच्या दुधाला मिळायला लागले, आम्ही महिलांना दर महिन्याला 1500 रुपये द्यायला सुरुवात केली, दिवाळीच्या आधी काही काही महिलांना एकदम 5 महिन्याचे 7500 रुपये मिळाले, गोरगरीब महिलांच्या करता, 24 लाख शेतकऱ्यांच्या करता हे वीज माफीचा निर्णय आम्ही घेतला, झिरोचं लाईट बिल दिला, विरोधक टीका आमच्यावर करतात, अरे आता मागचं लाईट बिल भरावं लागेल, बोर वेले मुशीकरांनो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, मागचं लाईट बिल तुम्हाला भरावं लागणार नाही, चालू लाईट बिल आम्ही झिरो केलंय आणि पुढचंही लाईट बिल झिरो करणार. त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट